आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत, आणि मग कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र सकाळ संध्याकाळ वाटेल ते बोलतात, अध्यक्ष महोदय वाटेल ते ठराव करतायत, एक इंच सुद्धा जमीन देणार नाही म्हणून सांगतात. पहिली गोष्ट भास्करराव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही. आज आपण असं बोलताय की इतर कामकाज महत्वाचं आहे, आणि सीमावर्ती भागामध्ये मराठी बांधवांच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होतोय त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दडपशाहीनं वागवलं जातंय, अशासकीय अमानवी मूल्यांप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार केला जातोय, याच्यापेक्षा महत्वाचं काम काय असणार अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये तातडीनं बाकीचं कामकाज बाजूला सारून महाराष्ट्रातल्या सीमा बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आणि समस्त महाराष्ट्र संपूर्ण एक मुखानं आमच्या मराठी बांधवांच्या पाठीमागे उभाय हे आम्हाला या माध्यमातून, सभागृहाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला दाखवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी बोलावून घेतलं, दोघांना बाजूला उभं केलं आणि सांगितलं दोघांनी संयम पाळा, दोघांनी काय बोलू नका. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत, आणि मग कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र सकाळ संध्याकाळ वाटेल ते बोलतात, अध्यक्ष महोदय वाटेल ते ठराव करतायत, एक इंच सुद्धा जमीन देणार नाही म्हणून सांगतात. आमचे नेते कर्नाटकमध्ये चालले तर त्यांना गाडीमध्ये घेऊन अटक केलं जातं, अडवलं जातं. अध्यक्ष महोदय, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं का? आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आहेत, मी त्यांचे आभार मानतो की आपण सांगितल्यामुळं का होईना अध्यक्षांनी मला या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करायला दिल्या, याच्या पुढे मी तुम्हाला विनंती करेन आणि मग माझे अध्यक्ष ऐकतील आणि ते ऐकावं अशी विनंती करून हा ठराव बाकीचं कामकाज बाजूला सारा, पहिल्यांदा हा ठराव चर्चेला घ्या ही आग्रही मागणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. भास्करराव कधी कधी असं त्या ठिकाणी भासवून देतात की तुमचाच निर्णय बरोबर होता, तुमचाच निर्णय बरोबर होता. भास्करराव, या विषयावर तरी सभागृह एक राहावं म्हणून मी त्यांना विनंती केली, तर तुम्ही त्यांच्यावरच हेतू आरोप करताय कारण नसताना. पहिली गोष्ट भास्करराव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय योग्य मुद्दा या ठिकाणी मांडला आहे, आणि पृथ्वीराज बाबांनी किंवा भास्करावनी देखील त्या संदर्भातलं महत्व आपल्यासमोर सांगितलेलं आहे. हा विषय महत्वाचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावरती बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच या ठिकाणी लढू, काय वाटेल ते झालं तरी सर्वोच्च न्यायालय असेल, केंद्र सरकार असेल, या सगळीकडे आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचं आहे ते सगळं करू. मुळात हे खरं आहे की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं, मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं त्याच्यामुळे तो आणता आला नाही, आज तो आणण्याचा निर्णय होता. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडनं निमंत्रण आलं, आपल्याला माहिती आहे की आज त्या ठिकाणी जे गुरु गोविंद सिंग जी होते, गुरु गोविंद सिंगांचे जे दोन्ही पुत्र होते साहेबजादे फतेह सिंग आणि साहेबजादे जोरावर सिंग यांना त्या ठिकाणी शहीद करण्यात आलं होतं, त्याच्या निमित्ताने वीर दिवस हा त्या ठिकाणी पाळला जाईल असं ठरवण्यात आलं. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांची समाधी जी आहे ती आपल्या नांदेडमध्ये आहे, आणि म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जी जे अत्यंत वीर होते, ज्यांनी या मातृभूमीकरता प्रचंड लढा दिला आणि देवदेश आणि धर्माकरता अक्षरशः त्यांनी आपलं पूर्ण कुटुंबाचं बलिदान केलं, आणि म्हणून हा महत्वाचा कार्यक्रम होता त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, ते दुपारी येणार आहेत. पण मी आजच आपल्याला सांगतो की उद्या ते आज आल्यावरही घेता येईल, आपल्याला हरकत नाही आहे. परंतु मी उद्या याकरता म्हटलं की मग आपल्याला नीट तो योग्य वेळ मांडायला आता ते दुपारी 4 वाजता येतील, 5 वाजता येतील, त्यानंतर त्या ठरावाचं महत्व जे असतं ते महत्व शेवटी कधी मांडायचं याचं एक महत्व असतं.
आणि त्याच्यामुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ आणि या संदर्भात तसू भरई महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो।